संयुक्त ताराबाई पार्थ यांच्यातर्फे तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शुभ विजय सावंतकर, संस्थापक संयुक्त ताराबाई पार्थ, कार्यकर्ते अक्षय कुमार कदम, सौरभ दुतडा, राहुल गव्हाणे, सईद शेख. इतिहासाला कलाटणी देणारा, पराक्रम करत रयतेची स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी अवघे कोल्हापूर सज्ज झाले आहे. आज सकाळपासून शिवजयंती उत्सव दिमागात साजरा करण्यात आला. याची जय्यत तयारी शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, सोमवारपेठ व उपनगरात सर्वत्र करण्यात आली. शिवस्मारकासह परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सजावट करून भगव्या पताका ध्वज लावून वातावरण निर्मिती करण्यात आली. गल्लीबोळात पोहाडे ऐकायला मिळत होते. यात लहान बालचमू मोठ्या उत्साहात गर्दी करून होते. दरम्यान विविध गडकोटावरून शिवज्योत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकातील शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. सकाळी 10:10 जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तालीम संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नर्सरी बागेतील शिवछत्रपतींच्या स्मारक मंदिरात सकाळी 10:00 शाहू महाराज यांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक लवाजम्यासह शिवजयंतीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी छत्रपती शाहू महाराज, आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रात गंगोत्री निर्माण करणारे डॉक्टर संजय डी पाटील, बहुआयामी संयमी कर्तृत्ववान डॉक्टर संजय डी पाटील, डीवाय पाटील शिक्षण समूहाला एक वेगळा आयाम व नवी उंची देणारे डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डीवाय पाटील ग्रुप, डॉक्टर डीवाय पाटील प्रतिष्ठान, डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूशन, डीमेट टू बी युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर, डीवाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अकोली पुणे अँड डीवाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे.